आचरा समुद्रात मासेमारी करून परतणारी रियान अजित शेख यांची मत्स्यनौका नस्ताकडच्या भागात ओहोटी असल्यानं गाळाचा अंदाज न आल्यानं अडकून कलंडल्यानं लाटांच्या तडाख्यात पाण्यात बुडाली. ही घटना रविवारी रात्री 1:30 सुमाराला घडली. याबाबत खलाशांनी फोनवरून माहिती देताच येथील स्थानिक मच्छीमारांनी धाव घेत नौकेवरील जाळी बाहेर फेकून देत दोरीच्या सहाय्यानं 17 खलाशांना सुखरूप बाहेर काढलं. 10 तासांच्या स्थानिकांच्या अथक परिश्रमानं नौका सकाळी किनाऱ्यावर आणली. यात मच्छी नौकेचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालं. खाडीतून समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नस्ताकडचा भाग गाळानं भरून गेल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचं स्थानिकांकडून बोललं जात आहे. याबाबत तातडीनं गाळ उपसा करण्याची मागणी होते. आचरा येथील मासेमारी करणारी रियान अजित शेख यांची नौका मासेमारी करून परतत असताना रविवारी रात्री 1:30 सुमाराला समुद्राला आलेल्या ओहोटीमुळे नस्ताकडच्या भागात साचलेल्या गाळात अडकल्यानं इंजिन बंद पडलं. लाटांच्या मारामुळे नौका कलंडून आत पाणी जाऊन आतमध्ये असलेल्या माशांच्या वजनानं नौका बुडू लागली. याबाबत खलाशांनी फोन करून सांगितल्यावर रियान मुजावर, किशोर तोडणकर, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, बुधाजी पाटील, फिरोज मुजावर, आसिफ मुजावर आदींनी तातडीनं धाव घेत दोरीच्या सहाय्यानं बोटीवरच्या 17 खलाशांना सुखरूप बाहेर काढलं. आतमध्ये असलेली जाळी मासे बाहेर काढून टाकल्यानं होडी पूर्ण बुडण्यापासून बचावली. पिरावाडी, हिरलेवाडी, जामडूल इथल्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं 10 तासांच्या अथक परिश्रमानं सकाळी 10:00 सुमाराला नौका किनारपट्टीवर आणण्यात यश आलं. यात आतल्या सामुग्रीसहित मत्स्यनौकेचं 1,00,000 नुकसान झालंय. आचरा खाडीतून समुद्रात जाण्याचा नस्ताकडील भाग गाळानं भरून गेल्यानं मासेमारीसाठी जाताना आणि येताना मच्छीमार नौकांना अडचणी येतात. त्यात होड्या उलटून मोठ्या दुर्घटना घडल्याचं मच्छीमारांकडून सांगितलं जात आहे. रविवारी रात्रीची घटना नस्ताकडच्या गाळामुळे अडकून घडल्याचं ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांनी सांगितलं. त्यामुळे शासनानं याबाबत तातडीनं दखल घेत गाळ उपसा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जास्त झाल्यामुळे वाळूमुळे बोटी आत येत नाही, त्यामुळे प्रशासन लक्ष देत नाही त्याच्यावर. लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई द्यावी ही एक विनंती आहे. वाळूच्या गाळावर अडकली आणि मागून भरतीचा शेवटच्या कारणाने मागून पाणी भरणं चालू झालं. अशी पोर्शन होऊन ती बुळाली, कलंडली होती आणि त्यात पाणी भरलं. आणि अशा प्रत्येक वेळी घटना घडत असतात, परंतु त्याच्यावरती शासनाने लक्ष देऊन ते नस्ताकडच्या भागाकडे झालं. मग तो गाळ सटला, गाळ सटलेला आहे. तर ते जर सचिवांनी लवकर त्याने काही करून दिले नाही, तरीही त्याची माहिती दिलेली आहे. लक्षात टाकून लवकर केलं तर बरं होईल ही आमची विनंती आहे. असे म्हणायची आठन मात्र टायमाला बत्ती हे पाहिजे, निशाणी बोयाबत्ती ही पूर्वी होती बोटीची. त्याच्यामुळे लोक आराम आतमध्ये बोट खालायचे. आता माणसांना समजत नाही कुठून खालायची, लोकांना अंदाज येत नाही. काही काही ठिकाणी दगडाच्या ठिकाणी जर गोळ्यामध्ये लावलं असेल तर माणूस त्याकडे नेऊ शकतील. एक थोडी थोडा एक मोठा एक पर्सेंट गेल्याचं मोठी मच्छीमारांची मेहरबानी होईल. आणि काही नाही विनंती होईल, अशी विनंती आमची आहे. अर्जुन बापर्डेकर, कोकण 9, आचरा.